मराठीत बोलणार आहे सगळ्यांशी, नो हिंदी नो इंग्लिश. कारण समोर दिसते तुम्हाला मराठी आपण शिकायचं आहे. आज मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण आज सायन्सचा जो दुसरा लेसन आहे पार्ट फर्स्ट विज्ञान भाग एकचा मूलद्रव्याचे वर्गीकरण हा आपण पाठ घेऊन येतोय. ठीक आहे, माझा आवाज येतोय पावसाच्या वर, मी टॉपवर आहे आणि पावसाचा आवाज येतोय. पावसाचा पण एन्जॉय करा. ठीक आहे, माझा आवाज आणि पावसाचा आवाज दोन्ही पण एन्जॉय करा. आपण मित्र आता आपण याच्या अगोदर काही लेक्चर्स बघितलेले आहेत. सेमीला इंग्लिश मिडियमचे लेक्चर होईल, आज मराठीचे लेक्चर आहे आणि हा टॉपिक आपण कम्प्लीट करायचा आहे. सुरुवातीला आपण मेंडेलचे नियम पाहिले होते. मेंडेलचा दोष आणि त्रुटी, म्हणजे फायदे आणि त्रुटी असे पाहिले होते. काही गुण पाहिले होते आणि दोष पण पाहिले होते. आपण मेंडेलच्या नंतर मेंडेल हा अणूच्या अंतरंगाविषयी काहीच सांगू शकला नव्हता, परंतु 1913 नंतर हेनरी मोस्ले नावाचा जो इंग्लिश शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञाने मात्र एक्सरे ट्यूबचा वापर करून जे अणूच्या अंतरंगाविषयी अभ्यास केला आणि त्याला हे जाणवलं की अणूचा अंतरंगाचा म्हणजेच झेड अणुअंक जो आहे हा अणुअंक म्हणजेच अणुअंक म्हणजे झेड या अक्षरांनी दाखवतात अणुअंक. अणुअंक म्हणजेच केंद्रकातील धनप्रभार असलेला प्रोटॉनची संख्या. धनप्रभार असलेल्या प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक असे म्हणतात. हे पहिल्यांदा हेनरी मोस्लेने दाखवले आणि हेनरी मोस्लेचाच आपण हा म्हणजे दिसतोय मॉडेल पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी हे आपण पाहतोय. अणुअंक म्हणजे काय, याच्या अगोदर शिकलोय आठवी नवीन आपण. अणुअंक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची संख्या एकच असते म्हणून त्याला अणुअंक म्हणतो आपण, त्याला इंग्लिश मध्ये ऍटॉमिक नंबर म्हणतो. बरोबर, आता मेंडेलची आवर्त सारणी ही अणु वस्तुमानाच्या आवर्ती ठरवते, पण हेनरी मोस्ले म्हणतात किंवा मोस्ले म्हणा, मोजले म्हटलं तरी चालेल, मोजले नॉट भोसले, मोस्ले. तर या हेनरी मोस्लेने 1930 म्हणजे 1913 अणुअंकाच्या आधारे आवर्ती सारणी मांडली गेली. अणुअंक हा बेस म्हणून त्याचा नियम बोर्डाच्या परीक्षेला एक मार्कला विचारला जातो. हेनरी मोस्ले म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचा नियम सांगा. तुम्ही काय सांगाल, आधुनिक आवर्त सारणीचा नियम तुमच्या टेक्स्टबुक नुसार मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाच्या आवर्ती फल असतात. मूलद्रव्याचे रासायनिक किंवा भौतिक गुणधर्म हे त्याच्या आवर्ती फलाच्या अणुअंकाच्या आवर्ती फल असतात. एक मार्गाला तुम्हाला प्रश्न विचारला. मित्रांनो, पुढे आपण जाऊया. आधुनिक आवर्त सारणीचा नियम बघितला आपण. आधुनिक आवर्त सारणीची संरचना म्हणजे, याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी काही ट्रिक्स पाठवल्या होत्या, मी माझ्या स्वतःच्या बनवलेल्या. आता हा जो नियम आहे आधुनिक आवर्त सारणीची संरचना तुम्ही बघितलं याच्यात बारकाईने, तर हे तुम्हाला जे आडव्या ओळी दिसतात त्याला आवर्त म्हणतो. आडव्या ओळीला काय म्हणतो आपण, आवर्त. तुम्हाला चिमण्यांचा पण आवाज येत असेल, आमच्या इथे चिमण्या पण खूप आहे, एन्जॉय करा. चिमण्या पण शिकवतात तुम्हाला आवर्त. आवर्त किती आहेत, 7. बरोबर, आवर्त म्हणजे जे आडव्या ओळी आहेत ना आधुनिक आवर्त सारणीतला त्यांना आवर्त असे म्हणतात. दुसरी गोष्ट आहे 18 गण. याचे जे 18 गण आहेत, गण म्हणजे जे तुम्हाला उभ्या कॉलम्स दिसतात, उभ्या ज्या लाईन्स दिसतात असे, त्याला ग्रुप्स म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला आपण गण म्हणतो. काय म्हणतो त्याला, गण. एक गण किती आहेत, 18 गण. आवर्त किती आहेत, 7. आवर्त म्हणजे आडव्या ओळी. अशा पद्धतीचे म्हणजेच ही आधुनिक आवर्त सारणी S, P, D, F या 4 ब्लॉकमध्ये, 4 खंडामध्ये विभागली गेले. एस खंड याच्या अगोदर मी पाठवलं, एस खंड 2 ग्रुप. इकडे टी खंड 13 ते 18, डी खंड त्याला संक्रामक मुद्रे म्हणतात 3 ते 12, हा डी खंड संक्रामक मुद्रे. लास्ट वाला ह्या 2 आवर्तन मोठी दिसतात त्याला एफ खंड, त्याला सुद्धा अंतर संक्रामक मुद्रे.
ही म्हटलं जातं. अशा पद्धतीने एस पी डी आणि एफ एफ म्हणजे ह्या दोन श्रेणी मोठ्या दिसतात. पहिली श्रेणी आहे तिला लेंथरॉइड श्रेणी म्हणतात आणि सातवा जो पिरियड दिसतोय यावरती दिसते त्याला ॲक्टिनॉइड श्रेणी असे म्हणतात. लेंथरॉइड आणि ॲक्टिनॉइड जे युरेनियम दिसतोय तिथपर्यंत हे सगळे नॅचरल इलेमेंट्स आहेत म्हणजे नैसर्गिक मूलद्रव्य आहे. युरेनियम पासून जो हा दिसतोय नॅप्टेनियम ते तिकडून पाक लॉरेन्शियम पर्यंत सगळे मॅनमेड म्हणजे मानव निर्मित मूलद्रव्य आहे आणि ही सगळी किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. कसली मूलद्रव्य आहेत? किरणोत्सारी मूलद्रव्य. आणि ह्यांचं जे आयुष्य आहे ते खूप छोटं असतं, लगेच संपतं. कुठपासून? युरेनियम पासून ते लॉरेनियम म्हणजे ही अशा पद्धतीची आधुनिक आवर्त सारणी आहे. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे आपण बघितलं गण 18 आहेत, 7 आवर्तन आहेत. पण मित्र हो आपल्याला गणामध्ये बघितलं गण म्हणजे हे उभ्या ओळी परीक्षेला विचारतात गण म्हणजे उभ्या ओळी आणि आवर्त म्हणजे आडव्या ओळी. तर गणामध्ये तुम्ही बघितलं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय हा प्रश्न. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? तर मूलद्रव्याच्या प्रत्येक कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. इथे इलेक्ट्रॉन कवच दाखवले हे मी नंतर सांगतो कसे इलेक्ट्रॉन स्वरूपण असतात हा विषय पुढचं घेऊया आपण. परंतु गणामध्ये आपण बघितलं तर ही मूलद्रव्य आहेत बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम किंवा तुम्ही फर्स्ट ग्रुप मधला हायड्रोजन लिथियम किंवा सोडियम. इथं बघा हायड्रोजन लिथियम आणि सोडियम हे ग्रुप असा आहे यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितले. तर हायड्रोजनचा अणुअंक किती आहे? एक आहे. अणुअंक म्हणतोय मी हायड्रोजनचा. मग त्याच्या न्यूक्लियस हे समजा प्रोटॉन न्यूट्रॉन आणि याच्या पहिल्या कक्षेमध्ये किती आहे? एक इलेक्ट्रॉन आहे. लिथियमचं बघितलं लिथियम हा हायड्रोजन झाला. लिथियमचं बघितलं तर हे केंद्र त्याची पहिली कक्षा ही हा पहिल्या कक्षेत नेहमी दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत त्याच्या एकच इलेक्ट्रॉन कारण त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक म्हणतो ज्याला आपण अणुअंक झेड किती आहे? 3 आहे. म्हणजे पहिल्या कवचामध्ये शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटचा 1 म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? 2 1 याचं कसं आहे? 1. आता याचे संयोजक कवच म्हणजे लास्टचं कवच. याच्या प्रत्येकाच्या सोडियम जर बघितला सोडियम इथं मी जरा छोट्या याच्यात लिहिते सोडियम जर बघितला तर त्याचा अणुअंक आहे 11 म्हणजेच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप 2 8 आणि 1. मग त्याच्या संयोजक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. म्हणजे प्रत्येकाच्या संयोजक कवचात तुम्हाला काय दिसेल? संयोजक कवचात काय दिसते तुम्हाला? प्रत्येकाच्या संयोजक कवचात म्हणजे लास्टच्या कवचामध्ये 1 1 1 इलेक्ट्रॉन. याच्यावरून गणामध्ये जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते संयोजक कवचातलं सारखं असतं. बघा बरं गणामध्ये म्हणजे हे गण असे गण म्हणजे उभ्या ओळी याच्यामध्ये कुठं पण जा बेरिलियमचा मॅग्नेशियम कॅल्शियम बेरिलियमचा बघितला 4 अणुअंक आहे मॅग्नेशियमचा 12 आहे कॅल्शियमचा 20 आहे. यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलं तर पहिल्या कवचामध्ये 2 राहिले किती? 2. मॅग्नेशियमचं बघितलं तर पहिल्या 2 8 राहतात किती? 2. प्रत्येकाच्या बाहेर संयोजक कवचामध्ये सेम इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे संयोजक. आता तुम्हाला प्रश्न विचारतील गणामध्ये मूलद्रव्याच्या संयोजक कवचात इलेक्ट्रॉन टिंबटिंब असतात असमान का समान? तुम्हाला काय दिसते? समान असतात. मग त्याच्या उलट आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं मित्र? आवर्त म्हणजे आडवेवळी. आता इथे तुम्हाला दिसते लिथियम बेरिलियम हे बघा लिथियम बेरियम बोरॉन कार्बन नायट्रोजन हे सगळे आहेत. बघा लिथियम बेरियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन निऑन याचं सलग बघितलं तुम्ही याचा अणुअंक आहे 3 आहे याचा 4 आहे याचा 5 याचं 6 आणि याचं 7 हे असे अणुअंक वाढत जातो एक एक. मला सांगा इथं तुम्हाला संयोजक कवचामध्ये एकसारखे इलेक्ट्रॉन दिसत नाही म्हणजेच आवर्तामध्ये प्रत्येक संयोजक कवचात मूलद्रव्याच्या संयोजक कवचात इलेक्ट्रॉन असमान असतात तर गणामध्ये प्रत्येक मूलद्रव्याच्या संयोजक कवचात इलेक्ट्रॉन टिंबटिंब असतात कसे असतात? समान असतात. दॅट्स इट.
संपलं हे 3 पॉइंट कळले. नेक्स्ट कडे जाऊया आपण इलेक्ट्रॉन कवचाची इलेक्ट्रॉन धारकता. इलेक्ट्रॉन कवचाची इलेक्ट्रॉन धारकता आता फास्ट घेतो मित्र. कवच के एल एम एन हे नाव दिलेले आहे शास्त्रज्ञांनी. कवच म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये शेल बोलतो. इथे मी चकल्या चकल्या दाखवलेत ना कुरुबे चकल्या चकली. त्याला पहिली चकली जी आहे ते केंद्रक असतं. दुसरं थे त्याच्यावरचं एन त्याच्यावरचं कवच एम एन. आता प्रत्येकाला नाव दिलेलं आहे. एन म्हणजे नाव दिलं आहे त्या कवचाची ही नाव. एन म्हणजे नंबर. केला वन नंबर. एनला दोन. एनला तीन. एनला चार. मग आता हा फॉर्म्युला दिलाय त्याच्यावरून इलेक्ट्रॉन त्याच्या कवचात किती कॅपॅसिटी असते किती धारकता. म्हणजे इथे तुम्ही काय करणार 2 × 1 चा स्क्वेअर. 2 × 1 चा स्क्वेअर किती 2. इथे बघा 2 × 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 2 चा वर्ग 4. 4 × 8 म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 8. पहिल्या कवचामध्ये के मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मॅक्सिमम 2. दुसऱ्यामध्ये 8. तर तिसरे किती असतील. मग इथं 2 × 3 चा स्क्वेअर म्हणजे 2 × 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 9 × 8 = 12. आणि चौथे कसं असतं 2 × 4 चा वर्ग सांगा मला 4 चा वर्ग 16 16 × 2 = 32. म्हणजे अशी इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. हे फॉर्म्युला आहे 2 × n चा वर्ग हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आपण कळा टेक्स्टबुकमध्ये आहे. दुसरा जो पॉईंट आहे संयुजा. संयुजामध्ये इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणायचं संयुजा. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा. समजा सोडियम मी घेतलाय तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11. मग मला सांगा याच्या पहिल्या कक्षेमध्ये किती 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या किती असतील 8. आणि मला सांगा तिसऱ्या किती असतील. तिसऱ्या कंसामध्ये किती असतील 18 असतील का नाही. कारण अनुअंक किती आहे 11. म्हणजे 8 × 2 = 10 म्हणजे राहिला किती 1. म्हणजे सोडियमची संयुजा जी आहे सोडियमची संयुजा किती झाली 1. हां क्लोरीनची इथं घेऊया. क्लोरीन क्लोरीन म्हणजे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17. इथं क्लोरीन बघायचं असेल तर बघा क्लोरीन इथं आहे. क्लोरीन इथं आहे किती 17. म्हणजे आता त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17. इथं इथं Z = 17. तुम्हाला सांगा तुम्ही अकॉर्डिंग टू रूल फर्स्ट कवच फर्स्ट सेल पहिलं सेलमध्ये किती 2 इलेक्ट्रॉन दुसरं किती 8. तिसरं किती 8 × 2 = 10 तिसरं राहिलं 7. मग याची संयोजक किती झाली सांगा. संयोजक 7 असं म्हणता येत नाही कारण क्लोरीन हा नॉन मेटल म्हणजे अधातू आहे आणि त्याला ऑक्टेट म्हणजे अष्टक कंप्लीट होण्यासाठी किती गरज आहे इलेक्ट्रॉनची एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे एका. म्हणून याची संयोजक किती आहे 1. सोडियमची संयोजक सुद्धा किती आहे 1. संयोजाची 1 सोडियमची इथे 1 दाखवली मी. हायड्रोजनची सुद्धा संयोजक 1 आहे. लिथियमची सुद्धा संयोजक 1 आहे. बरोबर. हे अशा पद्धतीची संयोजा म्हणजे काय बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात. आता दुसरी गोष्ट आहे अणूचा आकारमान. अणूचं आकारमान हे अणूच्या त्रिज्येने दर्शवत आहे. आता अणूची त्रिज्या म्हणजे काय इथं बघा हे तुमचं सेंटर आहे केंद्रक आहे. केंद्रकापासून कवचापर्यंत केंद्रकापासून कवचापर्यंत बरोबर हे जे अंतर आहे ते म्हणजे काय असते अणूची त्रिज्या असते. आणि याच्यावरून अणूचा आकारमान ठरवलं जातं. याच्यावरून अणूचं काय ठरवलं जातं आकारमान. मग ते अणू आता एवढा छोटा मग त्याचं आकारमान कसं ठरवायचं. मग त्याचं आकारमान ठरवण्यासाठी हा फॉर्म्युला आहे 1 PM. PM म्हणजे पिकोमीटर इक्वल टू 10^12 मीटर 10^12 मीटर म्हणजेच 1 पिकोमीटर हे अणूचं आकारमान असतं. ठीक आहे. आता आपण बघतो की कुठल्याही मूलद्रव्याची अणूची त्रिज्या आवर्तनानुसार त्रिज्या ही काय होते कमी होते. का बरे कमी होते बोर्डाला प्रश्न विचारतात शास्त्रीय कारण द्या. आधुनिक आवर्तसारणीतून डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तनामध्ये मूलद्रव्याची अणूची त्रिज्या कमी कमी होते तर घनामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याच्या अणूची त्रिज्या वाढत जाते. का असं होतं रे मित्र सांगतो त्याचं कारण तुम्हाला नीट ऐकायचं प्लीज लिसन केअरफुली. का होतं
कारण डावीकडून उजवीकडे जाताना काय होतो, प्रत्येक मूलद्रव्याचा अणुअंक वाढतो. अणुअंक वाढला की कवच वाढलं, आणि कवचाचा हे वाढलं की इलेक्ट्रॉन वाढले. मग जेवढे इलेक्ट्रॉन, जास्त इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो आणि केंद्रकावरती प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. मला सांगा, याचा प्रभार जास्त असतो केंद्रकाचा इलेक्ट्रॉनपेक्षा. त्यामुळं हा वाढला, कवच वाढलं की इलेक्ट्रॉन वाढले, आणि इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे केंद्रकाचा प्रभार वाढतो, आणि त्यामुळे हे केंद्रकाच्या आकर्षणामुळे इकडे खेचले जातात, आणि त्यामुळे त्याचा आकार काय होतो, कमी होतो. अणुची त्रिज्या काय होते, कमी होते. समजलं? परत एकदा रिपीट करतो, डावीकडून उजवीकडे जाताना अवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचा अणुअंक वाढतो, आणि अणुअंक वाढल्यामुळे अणुची त्रिज्या कमी होते, कारण धन प्रभार हा ऋण प्रभाराला आकर्षित करतो. त्यामुळे अणुचा आकार वाढत न जाता काय होतो, कमी होतो. अणुचा आकार कमी झाल्यामुळे त्रिज्या सुद्धा काय होते, कमी होते. मित्र, धातू आणि अधातू गुणधर्म बघितले आपण, शेवटचा पॉईंट. तर आपण बघतो की आवर्तनामध्ये अणुत्रिज्या काय होते, कमी होते. तर घनामध्ये मूलद्रव्याच्या अणुची त्रिज्या काय होते, वाढत जाईल. म्हणजे तुमची अशी कमी झाली जाताना, तर वरून खाली जाताना काय होईल, कमी होईल. वरून खाली जाताना काय होईल, कमी होईल. मित्र हो, परत वाढत जाताना विद्युत ऋणता, इथून विद्युत ऋणता वाढत जाते. विद्युत ऋणता म्हणजे काय, तर विद्युत ऋणता म्हणजे अधातूकडे विद्युत ऋणता असते. विद्युत ऋणता कोणाकडे असते, अधातूकडे असते. तर धातूकडे काय असते, धातूकडे काय असते, विद्युत धनता. त्याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेक्ट्रो निगेटिव्ह असतो. आता अधातू कारण इलेक्ट्रॉन घेतात, म्हणून विद्युत ऋणता असते त्यांच्याकडे. काय असते, विद्युत ऋणता असते. आणि इलेक्ट्रॉन देतात, धातू इलेक्ट्रॉन देतात, म्हणून त्यांच्याकडे विद्युत काय असते, धनता. काय असते, धनता. म्हणून जर जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो आवर्तनातून, तशी विद्युत ऋणता वाढत जाते. कारण आपण बघितलं आधुनिक आवर्तसारणीमध्ये लेफ्ट साईडला म्हणजे इकडे सगळे धातू आहे, आणि जर जसं आपण पलीकडे उजवीकडे जाऊ तसं काय काय अधातू. तुम्हाला सांगा, इथून इकडे जाताना काय विद्युत ऋणता वाढेल. आता मला सांगा, घनामध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी होईल, कारण खाली खाली काय कमी होत जाणारी विद्युत ऋणता. इथे खाली मेटल दिसतील तुम्हाला, विद्युत ऋणता कमी दिसेल, अधातू गुणधर्म वाढेल. आणि लास्ट पॉइंट, कमी होत जाणारी विद्युत घनता व धातू गुणधर्म, कमी होत जाणारी विद्युत घनता. कारण जर जसं तुम्ही इकडून तिकडे जाल, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाल, तशी तुमची विद्युत घनता काय होणार आहे, काय होणार आहे, कमी होणार आहे. का कमी होणार आहे, कारण इकडे जसं तुम्ही जाल तसं काय होणार आहे, अधातू आहे. तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाताना अधातू आहे, त्यामुळे तुम्हाला काय होईल, विद्युत घनता कमी होईल आणि धातू गुणधर्म कमी होईल, कारण तिकडे सगळे अधातू आहेत. आणि वरून खाली जाताना काय होईल, विद्युत घनता वाढत जाईल, कारण सगळे खाली धातू आहेत. विद्युत घनता वाढत जाईल आणि धातू गुणधर्म सुद्धा वाढत जाणार, कारण वरून खाली येताना धातू वाढतात. आणि लास्ट म्हणजे हॅलोजन, हा 17वा जण आहे, त्याला हॅलोजन म्हणतात. हा याला हॅलोजन, क्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ऍस्केस्टाइन, याला फॅमिली हॅलोजन कुलातील प्रवर्तक. आता याच्यात तुम्ही बघितला तर क्लोरीन जो आहे, क्लोरीन तो कोण आहे, गॅस आहे. कोण आहे, गॅस म्हणजे कोण आहे, वायू. कोण आहे, वायू, बरोबर. आणि तुमचा एफ टू दुसरा जो आहे, एफ टू तो सुद्धा कोण आहे, तुमचा एफ टू तो सुद्धा गॅस. एफ टू एफ टू तुमचा गॅस आहे. परत तुमचा ब्रोमिन जो आहे, बी आर, हा सुद्धा लिक्विड. लिक्विड म्हणजे कोण रे, लिक्विड म्हणजे द्रव आहे. गॅस म्हणजे हा वायू आहे. आणि तुमचा जो लास्टचा आयोडीन आहे, आयोडीन हा कोण आहे, स्थायू आहे. कोण आहे, स्थायू. म्हणजे तुम्ही जर बघितलं वायू वायू द्रव आणि स्थायू, म्हणजे आता इथं बघितलं तुम्ही, इथं बघा जरा, फ्लोरिन हो कोण आहे, वायू. फ्लोरिन पण वायू, ब्रोमिन द्रव, आयोडीन स्थायू. म्हणजे तुम्हाला इथं प्रवणता दिसते हॅलोजन, ह्या हॅलोजन कुलातील किंवा हॅलोजन फॅमिलीमध्ये
प्रत्येक मूलद्रव्याचा भौतिक गुणधर्म हा भिन्न दिसतो, प्रवणता म्हणजे भिन्न दिसतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारते, हॅलोजन फुलाबद्दल माहिती सांगा. हॅलोजन फुल हा अत्यंत क्रियाशील आहे, तो 17 घनातील मूलद्रव्य आहे. क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आहे, त्यांची भौतिक भौतिक गुणधर्म भिन्न आहे. म्हणून जर क्लोरीन क्लोरीन वायू असतील तर ब्रोमीन द्रव आहे, तर आयोडीन कोण आहे, स्थायू आहे. म्हणजे भिन्नता दिसते. मित्रांनो, अशा पद्धतीची ही आधुनिक अवस्थेची थोडक्यात माहिती आहे. आता काय करायचं, तुम्ही मला हे सगळं माझ्या ग्रुपचे स्टुडंट आहेत ते मला लिहून पाठवतील ग्रुपवर. बाकीच्या विद्यार्थ्यांना जर आवडलं मराठी मीडियमच्या, तर तुमच्यासाठी तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा. मित्र, तुमच्यासाठी असेच मी भरपूर असे मराठी मीडियमचे सुद्धा व्हिडिओ पाठवत जाईन. हां, तुमच्या काय कमेंट्स असतील तर मला करा. धन्यवाद मित्रांनो.